लासलगाव आगारातील 25 कर्मचारी हे संपातून बाहेर पडत कामावर रुजू झाले असताना आगाराने लासलगाव चांदवड बस सेवा सुरू केली. मात्र चांदवडहून लासलगावकडे येत असताना अज्ञात इसमाने बसच्या काचेवर दगड फेकून मारल्याने दर्शनी काच फुटली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आगार प्रमुख समर्थ शेळके यांनी दिली. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 सुमारास चांदवडवरून लासलगावकडे येणारी बस क्रमांक MH 40 N 8831 या ST बसही पीर साईबाबा थांब्याजवळून जात असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवर आले आणि एसटीच्या समोरून दगडफेक केली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र दर्शनी काच फुटून महामंडळाचे 10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या बसमध्ये 11 प्रवाशांसह वाहक आणि चालक होते.